स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर। अफजल खानाच्या महामोहिमेची खबर। ठिकाण विजापूर। हबीबुल्लाच्या घरे आज बिर्याणीची मेजवानी होती। त्याने त्याच्या जवळच्या मित्रांना आमंत्रण दिले होते। त्याच्या पत्नीने घर सुशोभित करून ठेवले होते। गेल्या वर्षीच त्याने तिच्यासोबत निकाह केला होता। ती विजापुरातच राहणाऱ्या एका इमामाची पुत्री होती। हबीबुल्लाचे मित्र त्याला नेहमी भेटण्यास येत असल्याने त्यांच्याशी तिची ओळख होती। परंतु आज आलेले दोन मित्र मात्र अनोळखी होते। दोघांच्या दाढ्या वाढल्या होत्या, मिशा मात्र नव्हत्या। अंगात पठाणी कुर्ता घातला होता, डोक्यावर जाळीदार टोपी होती। ते दोघे कुणी मौलवीच वाटत होते। सगळ्या मित्रांची आतल्या खोलीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। सगळे आत बसून गप्पा गोष्टीत रंगले होते। बाहेरच्या खोलीत हबीबुल्ला व त्याची पत्नी होती। बिर्याणीचे भांडे त्याच्याजवळ देत उर्दू भाषेत ती म्हणाली, तुमचे हे नवीन मित्र कोण आहेत? छत्रपती शिवाजीराजे। त्याचे बोलणे मध्येच कापत ती आनंदाने म्हणाली, म्हणजे त्यातले एक शिवाजीराजे आहेत? नाही, हबीबुल्ला हसून म्हणाला। मग तिने गोंधळून विचारले, अगं ते शिवाजीराजांचे प्रमुख हस्त आहेत, बहिर्जी नाईक, हबीबुल्लाने स्पष्ट केले। माशा अल्ला, महान राजाच्या इतक्या जवळच्या माणसाला मी माझ्या हाताचा जेव घालणार आहे। तिला अतीव आनंद झाला होता। हबीबुल्लाची पत्नी आयशा ही जरी इमामाची पुत्री असली तरी ती बहिर्जी पदकाची हेर होती। एक वर्षापूर्वीच हबीबुल्लाने तिला पदकासोबत जोडले होते। विजापुरातल्या हेरांना एका ठिकाणी भेटता यावे यासाठी हबीबुल्लाने तिच्यासोबत संसार वाढवला होता। हबीबुल्लाचे घर म्हणजे हेरांसाठी सुरक्षित ठिकाण होते। भर वस्तीत असलेल्या त्याच्या घरावर कोणालाही कधीच संशय येऊ शकणार नव्हता। आयशानं आजपर्यंत शिवाजीराजांचे आणि बहिर्जी नायकांचे फक्त नाव ऐकले होते, त्यांना प्रत्यक्ष बघितले नव्हते। मोहम्मद आदिलशहाच्या मृत्यूनंतर वारसा हक्काच्या लढाईत आपल्या विरोधात असलेल्या अनेक विजापुरींची बड्या बेगम साहेबाने सैनिका करवी कत्तल करविली होती। त्यात आयशाच्या पित्याची सुद्धा कत्तल झाली होती, म्हणून ती बडे बेगम साहेबावर खपा होती। आयशाचा थोरला बंधू इस्माईल हा हबीबुल्लाचा निकटचा मित्र होता, तो सुद्धा बहिर्जी पथकाचा हेर होता, तसेच विजापूरच्या सैन्यात शिलेदार होता। इस्माईलमुळे हबीबुल्ला आणि आयशाची ओळख झाली होती आणि मग हबीबुल्लाने तिला योग्य मार्ग दाखवला होता। खरे तर विजापूरच्या दरबारात हे स्थापित करण्यात हबीबुल्लाचा मोलाचा वाटा होता। त्याने नायकांच्या निर्देशानुसार योग्य ठिकाणी हेर पेरले होते। विजापुरातील सगळ्या हेरांचा तो केंद्रबिंदू होता। पाहुणे वाट बघत आहेत बिर्याणीची, त्यांना जेव घालू, हबीबुल्ला स्मित करत म्हणाला। जा तुम्हीच पोरोसा, मी नायकांच्या समोर जाऊ शकत नाही, आयशा संकोच करत म्हणाली। का? हबीबुल्लाने विचारले। ते पथकाचे नायक आहेत आणि मी सामान्य नजरबाज, त्यांचं नाव ऐकूनच मला धडकी भरते। नको जा तुम्ही। शिवाजीराजे आणि नायकांप्रती तिला अत्यंत आदर होता, म्हणून ती त्यांच्या समक्ष जाऊ शकत नव्हती। बर, नायकांच्या कानावर घालतो ही गोष्ट। हसतच हबीबुल्ला आतल्या खोलीत गेला। बहिर्जी नायकांसमवेत विश्वासराव, प्रतापराव, इस्माईल आणि आणखी काही प्रमुख हेर बिर्याणीवर ताव मारत होते। विश्वासराव प्रथमच विजापुरात आला होता। सर्वप्रथम नायकाने विश्वासरावाची सगळ्यांशी ओळख करून दिली होती। विश्वासरावाने कशा प्रकारे खानाची झोप उडवली होती ते ऐकून त्याच्या कामाची प्रशंसा सुद्धा झाली होती। प्रतापरावाची कहाणी सांगून झाली होती की तो कसा नावाड्याचा गुप्तहेर झाला, त्याने बहिर्जी पथकाची कशा प्रकारे कामगिरी फतेह केली होती, प्रमुख अधिकारी बनून त्याने कशा प्रकारे हेरांना उच्च स्थानी नोकरी देऊ केली, या सगळ्यानंतर आता मूळ विषयाला सुरुवात झाली होती, ज्यासाठी ते सगळे जमले होते। मार्जिनाने अफजल खानाच्या मोहिमेची रणनीती जाणून घेतल्यावर ती तिने हबीबुल्लापर्यंत पोहोचवली होती। खूप धाडसाचं कार्य केलं आहे त्या महान स्त्रीनं, विश्वासराव म्हणाला। वो स्त्री नाही, शौर्य का दुसरा नाम है, वो एक महान योद्धा भी है और बुद्धि से है बेहद चतुर, हबीबुल्ला म्हणाला। योग्य बोलला, नायकांनी दुजोरा दिला। नायक, आदिलशाहीनं मोहिमेचं जे नियोजन आखलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं आहे, आता आपण आपले सूत्र कशा प्रकारे हलवायला हवीत? विश्वासरावाने त्याच्या डोक्यात केव्हापासून थैमान घालणारा प्रश्न प्रकट केला होता। प्रथम तुम्ही खानाच्या सैन्यात सामील व्हा, ती व्यवस्था करण्यात येईल। आज जी रणनीती त्याने आखली आहे ती सह्याद्रीत पोहोचेपर्यंत तशीच राहील याची खात्री नाही, नाईक म्हणाले। अगदी बरोबर बोललात नाईक, खान कधीच
आदिलशहाचे रणनीती जसे तसे अंमलात आणत नाही, विश्वासराव म्हणाला। होय, म्हणूनच तुम्ही सदैव त्याच्या निकट राहून खडानखडा बातमी बाहेर पोहोचवायचे, ही तुमची जबाबदारी विश्वासराव। या मोहिमेच्या अखेरपर्यंत तुम्हाला हेच कार्य पार पाडायचं आहे। खानाच्या सैन्यात आपले आणखी 10 वीर असतील, योग्य वेळ आल्यास आणि राजांच्या आज्ञेनुसार मी देखील सहभागी होईल, पण खान सह्याद्रीत येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून मिळालेल्या बातम्यावर मी राजांसोबत चर्चा करून राजांची रणनीती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहीन, हे माझं प्रथम कर्तव्य। नायकांच्या बोलण्यावर विश्वासरावासकट सगळ्यांनीच हमी भरली। नायकाने इस्माईलकडे पाहिले आणि पुन्हा बोलू लागले, इस्माईल खान, तुम्ही या मोहिमेत विश्वासरावाला सहाय्य करा, तुम्हाला आदिलशाही सैन्यात कार्य करण्याचा तजुर्बा जास्त आहे। जी नाईक दिलेल्या कार्याला अखेरीपर्यंत नेण्यात येईल, इस्माईल खान म्हणाला। मी लवकरच मिळालेल्या तपशिलावर राजाशी चर्चा करेन, तोवर तुम्ही सगळ्यांनी आपापली स्थानं काबीज करा, नाईक म्हणाले। जी नाईक सगळे एका स्वरात म्हणाले। नायकाने स्मितहास्य केले आणि पुन्हा किंचित गंभीर चेहरा करत म्हणाले, प्रत्येक क्षण हा सावधगिरीचा असला पाहिजे, अफजल खान हा दुसरा औरंगजेब आहे, किंबहुना त्याच्या एक पाऊल पुढे आहे हा महाधूर्त चला रणनीतीत निपुण क्रूर निर्दयी, हे सगळे गुण अवगुण त्यात भरले आहेत। त्याला शंका आल्यास आपल्या सगळ्या हेरांच्या जीवावर बेतू शकतं आणि मग राजांच्या रणनीतीला तडा जाईल, स्वराज्याची मोठी हानी होईल, हे पावलोपावले लक्षात ठेवावं। सगळ्यांनी नायकाचे निर्देश स्वीकारले। तसे अफजल खानाबद्दल सगळेच हेर जाणून होते, तरी पथक प्रमुख म्हणून नायकाने सतर्कतेचा इशारा दिला होता। सगळ्यांनी सावधगिरीने कार्यसिद्धीस नेण्याचे नायकाने वचन दिले होते। मग सगळ्यांनी बहिर्जी पथकाची गुप्ततेची शपथ घेतली। चुकून डाव फसल्यास आणि पकडले गेल्यास स्वतःहून मृत्यूला कवटाळण्याची ती शपथ होती। मनसोक्त बिर्याणी खाऊन झाल्यावर सगळ्यांनी नागवेलाच्या वेड्यावर ताव मारला। मग हबीबुलाने गमतेमध्ये आयशाच्या अवस्थेबद्दल नायकांना सांगितले। ते ऐकून नायकाने गालातल्या गालात स्मितहास्य केले। बरं, चला भेट घेतो माझ्या बहिणीची, असे म्हणत नाईक उठले आणि खोलीबाहेर जाऊ लागले। त्याच्या पाठोपाठ हबीबुल्ला सुद्धा बाहेर पडला। हबीबुल्ला आणि नायक बाहेरच्या खोलीत आले। तशी मंचकावर बसलेली आयशा उठून उभी राहिली। हिजाब कसा तरी सावरत तिने दोन्ही हात जोडून नमस्कार केला। नमस्ते, नमस्ते, नायक म्हणाले। भावाला बघून एक बहीण इतकी गडबडते का, हसतच नायक म्हणाले। हा, आयशा अवाक झाली होती। माझ्याकडे बहिर्जी पथकाचा नायक म्हणून बघू नकोस, मला तुझा थोरला बंधू समज, या भाऊबीजेला औक्षण कर माझं, नाईक म्हणाले। जी बिलकुल, आयशा पुटपुटली। तिच्या मनात नायकाप्रती आदर आणखीनच वाढला होता। तिने आजवर हबीबुल्लाकडून ज्या नायकाबद्दल खूप काही ऐकले होते त्याच तिच्या समक्ष होते। त्याची देहबोली कुणालाही सहज प्रभावित करण्यास सक्षम होती। त्यांच्या एकदा संपर्कात आलेली व्यक्ती आपसूक त्यांच्याशी जोडली जात असे, कदाचित म्हणूनच त्यांना हेरांचे इतके मोठे जाळे विणता आले असावे। भैया, आजवर असं प्रत्येक स्त्रीला बहीण मानताना मी कधी विजापुरी सरदार उमरावांना बघितले नाही। आदिलशहाशी यमान असलेला उमराव हिंदू असो वा मुसलमान, तो स्त्रीला फक्त स्त्री समजतो, पण स्वराज्यात प्रत्येक स्त्रीला माता बहिणी समान मानलं जातं, हे मी ऐकलं होतं, आज बघितलं सुद्धा। इसलिए आज मैं पूरे भरोसे के साथ कह सकती हूँ कि मैं एक महान राजा की सेवक हूँ, असे म्हणत तिने नायकांच्या चरणांना स्पर्श केला। नायकाने तिला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिला आणि खिशातून काही नाणी काढून भेट म्हणून दिली। माझ्या बहिणीने उत्तम बिर्याणी बनवून खाऊ घातली, त्यासाठी ही भेट, ती नकार देणार, इतक्यात नायक म्हणाले, नाही म्हणू नकोस। आयशाने आनंदाने नायकांची भेट स्वीकार केली। नायकाने हबीबुल्लाचे पाठ थोपटली आणि आजची रात्र विसावा घेण्यासाठी ते आतल्या खोलीत गेले। पुढील ठिकाण किल्ला शिवापट्टण। छत्रपती शिवाजीराजांचा मुक्काम शिवापट्टणला होता। आदिलशाहीकडून दुर्लक्षित झालेला, खंदकाने वेढलेला हा सुरक्षित किल्ला काही दिवसापूर्वीच स्वराज्यात सामील झाला होता। किल्ल्याची पाहणी करून राजाने किल्ल्याच्या पुनर्बांधणीला परवानगी दिली होती। त्यानंतर मंत्रणा कक्षात राजांची आणि नायकांची भेट झाली होती। नाईक आज व्यापाराच्या वेशात राजापुढे आले होते। त्यांनी राजांना अफजल खानाची योजना सांगितली होती। राजे देवदाराच्या आसनावर विराजमान होते, ते कसले तरी विचारात गर्क झाले होते। अफजल खानासोबत येणाऱ्या फौज पाठीची त्यांना अजिबातच पर्वा नव्हती।
त्यांच्या समोर तुर्तासरे वेगळे आव्हान पुढे उभे होते। ते त्या आव्हानाला यशस्वीरित्या पेलण्यासाठीचा उपाय शोधत होते। राजांच्या गंभीर चेहऱ्यावरून नजर फिरवत नाईक म्हणाले, राजे अफजल खानाचे 12,000 सैन्य। नाईकांचे बोलणे मध्येच कापत राजे म्हणाले, 12,000 नाही, 20 ते 25,000। तुम्ही म्हणालात ना सगळ्या वतनदारांना त्याच्या सैन्यात सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत। होय, नाईकाने होकार दिला। तर मग दिवसेंदिवस त्याची सैन्य संख्या वाढत जाणार। मुळात हा विषय नंतरचा आहे नाईक, आता प्रश्न हा आहे की आपल्या मुत्सद्यांना युद्धासाठी कसे राजी करावे। राजाने त्यांच्या विचाराला प्रकट केले, म्हणजे नायकाने कपाळावर आठ्या घातल्या। नाईक, आपल्या नेमाहून अधिक सरदारांनी तह करण्याचा विचार करण्यात यावा असे सुचवले आहे। अर्थात आपण युद्धाचा निर्णय घेतल्यावर आपले सरदार त्या निर्णयाला आव्हान देणार नाहीत। परंतु हे स्वराज्य आहे, रयतेचे राज्य आहे, रयतेच्या सल्ल्याला सुद्धा महत्व दिले जाते। तर सरदारांचा सल्ला आम्ही कसा डावलणार? तसे त्यांच्या दृष्टिकोनाने बघितले तर त्यांचा सल्ला चुकीचा नाही। अफजल खान येणार म्हणजे रयतेची नासधूस करणार, कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार, पुढील 2 पिढ्याही भरून काढू शकणार नाही इतकी नासाडी होणार। राजाने विषयाची गंभीरता फोडून सांगितली, हे सत्य आहे राजे। नायकानेही दुजोरा दिला, परंतु नाईक आदिलशाही मोडून काढायची असेल तर अफजल खानाला संपवणे अत्यंत आवश्यक आहे। शिवाय मुघलांचे दक्षिणेत लक्ष नाही, त्यामुळे ही परिस्थिती अनुकूल आहेच। भविष्यात स्वराज्याला आदिलशाही आणि मुघल या दोघांचा सामना करावा लागणार, म्हणून आदिलशाहीचा आत्ताच बिमोड करायला हवा। फक्त एक अफजल खान उरला आहे आदिलशाहीत, ज्याचा सामना करणे कठीण आहे। हा थोडे कठीण आहे, परंतु अशक्य तर नाही, असे राजे म्हणाले। आपला काय विचार आहे राजे? नायकाने हळूच विचारले। बेशक लढण्याचा, परंतु तहाची भाषा करणाऱ्या सैन्याला सोबत घेऊन आपण कसे लढणार? नाईक, सर्वप्रथम आपल्याला सैन्यात नवं चैतन्य भरावे लागेल। सरदारांना रयतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी लागेल। नुसती हमी नाही नाईक, आपल्याला खरोखर रयतेचे रक्षण करावे लागेल। अन्यथा अफजल खानावर मात करून सुद्धा स्वराज्याची आर्थिक हानी भरून काढणे आपल्याला कठीण जाईल। बरोबर राजे, नायकांनी राजांच्या बोलण्याला सहमती दर्शवली होती। प्रथम यावर उत्तम मार्ग शोधायला हवा नाईक, मग अफजल खानाशी कसे लढायचे यावर विचार करता येईल, राजे म्हणाले। राजाने आधी स्वतःच्या कमकुवत बाजूला हेरले होते। क्षणभर शांततेत गेल्यावर नायक राजाने म्हणाले, राजे आपल्या पथकात 1500 हेर आहेत, त्यात काही पूर्णतः प्रशिक्षित आहेत तर काहींचं प्रशिक्षण सुरू आहे। राजे आपले हेर प्रत्यक्ष समोर न जाता गुप्तपणे लढण्यात माहिर आहेत। आपला एक हेर 50 गनिमांचा सामना करू शकतो, इतकं त्याचं बळ आहे। युक्ती आणि शक्तीचं अनोखं मिश्रण म्हणजे आपले हेर आहेत। एकदा आपल्याला खानाचा स्वराज्याकडे येण्याचा मार्ग कळला तर त्या मार्गात येणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी त्या गावात आपण हेरांच्या तुकड्या स्थापित करू। ते हेर रयत बनूनच रयतेचं रक्षण करतील। त्यामुळं उत्पात माजवणाऱ्या गनिमावर आपल्याला सैन्य कारवाई करण्याची आवश्यकता भासणार नाही। परिणामी आपल्याला आपलं संपूर्ण लक्ष खानावर केंद्रित करता येईल, त्याच्या उपद्रवाची चिंता आपल्याला नसेल। नायकाने डोळे किंचित बारीक करत आपल्या मस्तिष्कात अचानक आलेली कल्पना राजापुढे मांडली होती। नायकाची कल्पना ऐकून राजाच्या नेहमीच्या शांत आणि ठळक नजरेत अचानक आश्चर्याची लहर झळकली। त्यांच्या ओठांच्या कडा आपसुकच लांबल्या गेल्या, मिशीचा आकडा किंचित वर सरकला। अंतर्मनापासून उगम पावलेली आनंदाची लहर त्यांच्या देहबोलीवर स्पष्ट उमटली होती। ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, उत्तम, अति उत्तम, हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे नाईक। आणि मग काहीतरी विचार करून राजे पुन्हा म्हणाले, आणखी एक जबाबदारी काही हेरावर टाकली तर आम्हास खात्री आहे की आपण आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार करू शकतो। सांगा राजे, नाईक म्हणाले। सर्व पीठांच्या संतांना, देवस्थळांच्या पुजाऱ्यांना, महतांना राजी करून रयतेत एक अफवा पसरवण्यात यावी, राजाने सांगितले। काय? नायकांनी उत्सुकता पूर्ण नजरेने पाहत विचारले। त्यांना प्रत्येकाला साक्षात्कार झाला आहे की स्वराज्यावर येणाऱ्या अफजल खानाचा मराठ्यांच्या हातून अंत निश्चित आहे। राजाने आपली कल्पना स्पष्ट केली। खरे तर राजांची ही कल्पना नव्हती, त्यांच्या अंगी उपजत असलेले मनोविज्ञान शास्त्र होते। अरे वा, यामुळे तर सगळ्या समस्या सोडवता येतील राजे।
अफजल खानाचे हेर सुद्धा त्याच्यापर्यंतही अपवा पोहोचवतील, त्यामुळं त्याच्या आत्मविश्वासाला किंचित तरी तडा जाणारच आणि स्वराज्याच्या रयतेचा आणि सैन्याचा आत्मविश्वास मात्र द्विगुणित होणार, एक भुवई उंचावत नायकाने प्रतिक्रिया दिली। आत्मविश्वास द्विगुणित झाल्यास प्रत्येकाची कार्यक्षमता सुद्धा द्विगुणित होणार, आपले सैन्य खानाचा बिमोड करायला सुद्धा तुटून पडेल, त्यात भर घालण्यासाठी आम्ही सुद्धा थोडे नाटक करू। राजांचे शेवटचे वाक्य ऐकून नायकाने श्वास रोखून त्यांच्याकडे पाहिले। राजे स्मितहास्य करत पुन्हा बोलू लागले, आम्ही सरदारांना सांगतो, आम्हाला सुद्धा आई भावनेने स्वप्नात येऊन आशीर्वाद दिला आहे, मग त्यांची चिंता पूर्णतःच मिटेल। आई भावनेने स्वतः आशीर्वाद दिला म्हटल्यावर ते खानाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाहीत, राजे हसून म्हणाले। खरोखर असामान्य दूरदृष्टिकोन होता राजांचा, तसेच मनोविज्ञानावर सुद्धा त्यांची पकड मजबूत होती। ह्या दोन गोष्टी एखाद्या नेत्याला सर्वश्रेष्ठ होण्यासाठी पूरक असतात। युद्धाच्या विजयात रूपांतर करण्यासाठी राजाला आपल्या तलवारीच्या धारेसोबतच आपल्या सैन्याची मानसिक स्थिती सुद्धा सुधारावी लागते। अशा परिस्थितीत सैन्याचा आत्मविश्वास वाढवणारी एखादी गोष्ट काल्पनिक जरी असली तरी ते सांगणे हे कदापि वावगे नव्हते। राजे खरोखर ही युक्ती अतिशय प्रभावशाली आहे, नाईक म्हणाले। तुमच्या संगतीत असताना असेच काहीतरी अनोखे सुचत असते नाईक, राजे खोडकरपणे हसत म्हणाले। राजांच्या हसण्याला न्याहाळत नाईक म्हणाले, राजे इतका गंभीर प्रश्न हसतच सुटला बघा। हो, म्हणून तर नेहमी तुमच्या येण्याची प्रतीक्षा करत असतो आम्ही, राजे पुन्हा खोडकरपणे म्हणाले। असं काही नाही राजे, उलट तुमच्याकडूनच काही गोष्टी मला सुचतात, नायकांच्या बोलण्यावर राजाने स्मितहास्य केले आणि पुढे बोलू लागले। आता आपण अफजल खानाचा सामना कसा करावा याचे नियोजन करू शकतो। जी राजे, आम्ही आपल्या हेरांना खानाच्या सैन्यात योग्य त्या स्थानी स्थापित करत आहोत। खानाच्या प्रत्येक आखण्याची विश्वासार्ह खबर आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करत आहोत, नाईक म्हणाले। उत्तम, राजाने एक भुवई उंचावत नायकांची प्रशंसा केली। राजे, आमच्या जाणकारीनुसार सह्याद्रीच्या डोंगरात खान खुले युद्ध करेल याची शक्यता फारच कमी आहे, तरी सुद्धा त्यानं एवढं सैन्य बाळगलं आहे म्हणजे त्याचा दहशत पसरवण्याचा मानस दिसतो आहे। राजे खानाचा इतिहास बघता तो स्वतः पराक्रमी असला तरी महाकाव्यबाज आहे, हे तर आपल्याला ठाऊकच आहे। तत्वाचं तो कधीच पालन करत नाही, युद्धाचे नियम स्वतःचे शब्द हे मोडणं त्याच्यासाठी शुल्लक आहे। त्यानं दक्षिणेतील शेरेपट्टणचा तत्वनिष्ठ राजा कस्तुरी रंगाची घात करून हत्या केली होती। मोठा संघर्ष करूनही त्याला शेरेपट्टणला जिंकता आलं नाही, तेव्हा त्यानं कस्तुरी रंगाला पंजाच्या डौलाचं पत्र पाठवलं। त्यावर त्यानं मजकूर लिहिला होता की तुम्ही आमचे भेट घ्या, आपण नीट सविस्तर चर्चा करून आपसी सामंजस्याने वाटाघाटी करू, पण याच दरम्यान आमच्याकडून तुम्हाला कोणताही धोका उद्भवणार नाही। वाटाघाटी असफल ठरल्या तरी तुम्ही सुरक्षित परत जाऊ शकाल। खानाच्या या पत्रावर कस्तुरी रंगानं विश्वास ठेवला आणि त्याच्या छावणीत भेटायला गेला, पण खानानं त्याला नियोजनपूर्वक संपवलं। नायकांचे बोलणे राजे ऐकत होते। खानाबद्दल जेवढी उपलब्ध असेल तेवढी माहिती राजांना जाणून घ्यायची होती। पंधाच्या डौलाचे पत्र म्हणजे बादशहाच्या पंधाचे ठसे चंदनाने उमटवून त्यावर मजकूर लिहिला जात असे। अफजल खान प्रत्येक मोहिमेवर जाण्याआधी आदिलशहाचे असे पत्र घेऊन जात असे, त्यावर मजकूर मात्र आपल्या सोयीने लिहून घेत असे। खोल श्वास घेऊन सोडत राजे म्हणाले, आबासाहेबांशी सुद्धा दगाबाजी करून त्याने त्यांना कैद केले होते, आमच्या बंधूंना दगाबाजीने मारले। खरे तर या दगाबाजाला दगाबाजी करूनच ठार मारायला हवे नाही। होय राजे, शिवाय त्याची सैन्य संख्या सुद्धा प्रचंड आहे, फतेखानाच्या सैन्याप्रमाणे विभाजित करायचे म्हटल्यास किती तुकड्या विभाजित करणार? अगदी बरोबर, काहीतरी अनोखी कल्पना शोधून काढायला हवी, पण तुमच्याकडून पुढील खबर मिळाल्यावरच आपण काही रणनीती आखू शकतो। जी राजे, लवकरच तो विजापूर सोडणार आहे, तेव्हा त्याचं खरं नियोजन आपल्याला कळू शकेल। ठीक आहे, तुर्तास आपण प्रत्यक्ष करू, राजे म्हणाले।